भारत चीन सीमेवरून अरुणाचल प्रदेश सीमेजवळ चीनी सेनेनं आगळीक केल्याचं दिसतंय. भारताच्या सीमेपासून अगदी हाकेच्या अंतरावर चीननं मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केलं. स्थानिकांनी या ठिकाणी व्हिडिओ शूट केलाय. यातूनच चीनचा कुटिल डाव पुन्हा एकदा उघड झाला. पाहूया त्यावरच आधारित हा एक रिपोर्ट. अरुणाचलच्या सीमेवर पुन्हा चीनच्या कुरापती. सीमेवर चीनी सैन्याचं बांधकाम. चागलाम पोस्ट जवळचा भूभाग बळकवायचा कट. पोकलनद्वारे सुरू असलेलं हे खोदकाम आणि चीनी सैनिकांची ही आगळी. हे दृश्य आहे अरुणाचल प्रदेश सीमेजवळचं. इथं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं पुन्हा वळवळ सुरू केली आहे. भारताच्या सीमेपासून अगदी हाकेच्या अंतरावर चीनी सैन्यानं बांधकाम सुरू केलंय. त्यासाठी इथं मोठमोठी यंत्र आणण्यात आली आहेत. पोकलनद्वारे डोंगर फोडले जात आहेत. भारताच्या सीमेपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे काम सुरू आहे. स्थानिकांनी चीनच्या कुरापतींचा व्हिडिओ तयार केलाय. अरुणाचल प्रदेशात चागलाम ही भारताची शेवटची पोस्ट आहे. भारताच्या अनेक पोस्ट अशा आहेत जिथं पोहोचण्यासाठी भारतीय सैनिकांना 4-4 दिवस लागतात. मात्र चीननं त्यांच्या हद्दीत हायवे, शाळा आणि एक गावच उभारायला सुरुवात केली आहे. जगावर अधिराज्य गाजवण्याच्या महत्वाकांक्षेपायी चीन सातत्यानं शेजारील देशांविरोधात काही ना काहीतरी कुरापती काढतच असतो. तैवानवर हल्ला करण्याच्या धमकीमुळे चीनविरोधात सर्व पाश्चिमात्य देश एकवटलेत. अशातच आता चीननं भारतीय सीमेवर पुन्हा एकदा आगळीक केली आहे. आधी सीमेवर रस्त्यांचं जाळं विणायचं, नंतर सैन्य आणून आपली ताकद दाखवायची आणि शेजारील देशांचा भूभाग बळकवायचा ही चीनची जुनीच रणनीती. मात्र भारतीय लष्करही ड्रॅगनला जशास तसं प्रत्युत्तर देईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे